शिवसेना उपनेते आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापतीपद कार्यकाळातील कार्य अहवाल प्रकाशित होणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा कार्यक्रम संपन्न होतोय। माननीय सन्माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे आपले लाडके माजी मुख्यमंत्री सन्माननीय सुभाषजी देसाई आमचे नेते सन्माननीय आमदार रवींद्र वायकर नितीनजी बांगोळे मिलिंद नार्वेकर माझ्या समोर उपस्थित असलेले आमचे पी एस रवींद्र केपूरकर डॉक्टर गुजर शिवसेनेचे गटनेते माजी अशोक खडगावकर राजेंद्र शिंदे सुप्रिया अश्विनी शिंदे स्त्रियाला केंद्राच्या वैशाली पाटणकर सेंट्रलाइन ट्रस्टच्या आणि समोर उपस्थित असलेले सगळे बांधवांना आणि भगिनी उपसभापती म्हणून काम करायला लागल्यावर सगळ्यात प्रथम एक मनावरती कृतज्ञतेची भावना होती ऋण होतं आणि ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांनी या मला पदासाठी योग्य मानलं आणि महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या समाज सुधारकांचा जो वारसा आहे तो पुढे नेण्यासाठी म्हणून एक संधी म्हणून काम करता आलं। आजही मी त्या पदावरती कार्यरत आहे, परंतु 3 वर्ष झाल्यावर जसा कोविड संपला तसं असं वाटलं की आपण जे काम केलं ते काम एक तर विधिमंडळात निर्देश द्यायचं असतं की ज्यावेळेला तुम्हाला कल्पना आहेच की शिस्त पालन करून कामकाज पुढे नेणं हे उपसभापतींचं जसं काम आहे तसं माझ्या हळूहळू लक्षात आलं की 4-5 विभागाशी संबंधित जे प्रश्न असतात त्यावेळेला सरकारने निर्णय घेऊनसुद्धा त्याची अंमलबजावणी करताना बऱ्याच वेळेला अडचणी येतात आणि मग अशा विषयांकडे मी जास्त लक्ष दिलं आणि त्याच्यामध्ये विशेषतः देवस्थानं जी आहेत त्याची सुधारणा करणं महिला सुरक्षेचा प्रश्न सामाजिक न्यायाचे प्रश्न आणि कोविड सुरू झाल्यानंतर लोकांना अन्न शिवभोजन केंद्र आरोग्यविषयक सुविधा याबद्दल प्रचंड असे मोठे निर्णय राज्य सरकारने घेतले आणि माननीय उद्धवजी मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना इथे मला मुद्दाम नमूद करायला हवं की उपसभापती कार्यालयाने जवळजवळ 200 ते 300 ठिकाणी तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या फोन केले की अमुक ठिकाणी धान्य पोचवा आणि साहेब 99% नव्हे 100% ठिकाणी त्याचं पालन झालं। म्हणजे कुठे ना कुठे माननीय मुख्यमंत्री म्हणून आपण काम करत असताना जे लक्ष होतं राज्य सरकारवर त्याचा आम्हाला डायरेक्टली प्रत्येक ठिकाणी फायदा मिळाला बेनिफिट मिळाला किंबहुना अगदी रुग्णांना रेमडेसिवीर मिळतं आहे की नाही ऑक्सिजन प्लांटची काय परिस्थिती आहे याचे जसजसे आपण निर्णय घेत होता तर प्रत्येक निर्णय फील्डमध्ये जाऊन त्याचा फायदा लोकांना करून देण्यासाठी 22 जिल्ह्यात मी स्वतः दौरे केले 18 जिल्ह्यात स्वतः गेले 4 जिल्ह्यात ऑनलाईन बैठका घेतल्या आणि त्या बैठकांमध्ये असं निदर्शनाला आलं की प्रत्येक जिल्ह्यात असंघटित कामगारांना 30 ते 35 कोटी रुपये मिळालेले आणि ती थेट मदत आपल्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे मिळालेली होती। परिवहन विभागाने रिक्षा कामगारांना तसंच त्याचबरोबर खावटी आदिवासींची त्याच्यासाठी जी मदत झाली त्याचाही फायदा लोकांना झालेला दिसला आणि बऱ्याचशा गावांमध्ये मी जेव्हा विचारलं की तुमचं गाव कोविडमुक्त कसं झालं त्याला त्यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक गावात लाऊडस्पीकर घेतले आणि रेकॉर्डिंग करून देतो तुम्ही जे वाहिन्यांवरून सगळं दाखवत होता माननीय उद्धवजींचं मार्गदर्शन आणि ते आम्ही परत रात्री ते दाखवायचो स्क्रीनवर आणि आमचे सरपंच आणि ग्रामसेवक लिहून घ्यायचे आणि त्या सूचनांचं आम्ही पालन करत होतो। त्यामुळे कोविडमुक्त गावांची सुद्धा एक आगळीवेगळी संकल्पना राबवली गेली त्याचाही मी प्रत्यक्ष काय परिणाम होतो हा पाहिला आणि हे काम करत असताना ज्या ज्या वेळेला आम्हाला अडचण आली त्यावेळेला आपल्याला कल्पना आहेच की शक्ती कायद्यानुसार आपण सरकारने निर्णय घेतला त्याचाही तो कायदा मंजूर झाला त्यावेळेलाही सभागृहात जे मला भावना व्यक्त करता आल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली जी स्त्री आज पिडलेली असेल किंवा दुःखी असेल त्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी काही पावलं टाकता आहे। आतापर्यंत याच्यापूर्वी इथेच मातोश्रीमध्ये विधान परिषद आणि माझं कामकाज या पुस्तकाचं प्रकाशन माननीय बाळासाहेब ठाकरे माननीय उद्धवजी ठाकरे सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेलं आहे। त्याच्यानंतर मी 2000
8 नंतर मला परत आपण संधी दिली. विधान परिषद व माझे कामकाज हे माझं दुसरा खंड प्रकाशित झाला. शिवसेना काल आज उद्या हे पुस्तकाचं शिवसेना भवनात आपण प्रकाशन केलं आणि त्याच्यात 20 वर्षांच्या वाटचालीची माहिती दिली आणि त्यानंतरही अनेक कामं करणं सोपं झालं आणि अशा वेळेला माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिस्त आपल्याला लावली आणि आमच्याकडून जी आपली अपेक्षा असते की आम्ही कामाचा अहवाल द्यावा, तर सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर आपल्यासमोर जे आमचे विधिमंडळातले विधान परिषद सदस्य आहेत सर्व पक्षांचे, त्यांच्या माहितीसाठी म्हणून हा अहवाल आपल्यामार्फत प्रकाशन करण्याची आम्ही विनंती केली. आणि माध्यमं ही जी आहेत ती आमच्या सभागृहात जरी नसली तरी माध्यमांचं फार मोठं लक्ष असतं या सगळ्यावरती आणि त्या दृष्टिकोनाने त्यांचंसुद्धा जे सहकार्य मिळालं त्याचा जसा उल्लेख आहे तसं दुर्दैवाने काही वेळेला माध्यमांमधल्या काही लोकांच्याकडून पीडित महिलांची तपशील जाहीर होणं किंवा त्यांच्या घराचे फोटो दाखवणं अशा गोष्टी ज्याला नकळत घडतात तेव्हा DGIPR ला ज्या आम्ही सूचना दिल्या की तुम्ही त्यांची नावं गोपनीय ठेवली पाहिजे त्यासुद्धा बैठकांची त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. आजच्या या अधिवेशन चालू आहे परंतु अधिवेशन काळामध्ये त्याचं प्रकाशन करणं शक्य नव्हतं आणि म्हणून रविवारी आज आपण वेळ दिलात आणि याचं प्रकाशन करण्यासाठी म्हणून आपण कायम आपलं सहकार्य राहिलेलं आहे. मुख्यमंत्री आपण नंतर झालात परंतु आमचा कोठेवाडीचा लढा असेल, काठोड्याचा लढा असेल, विद्या देशमुखचा परभणीचा लढा असेल, कुठलंही सनसनाटी घडतासुद्धा जे पक्षप्रमुख स्वतः तिथे धावून जातात त्यांच्यापैकी आपण एकमेव आहात आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी असताना आपण कुठल्या पदावर होता आणि अजून कुठल्या पदावर पुढे असाल याच्यापेक्षासुद्धा समाजातल्या जे गरजू आहेत त्यांच्या चळवळीचे तुम्ही सहप्रवासी आहात, सांगाती आहात. जसं आपण म्हणतो की कुठेही आपण प्रवासाला निघतो त्यावेळेला त्या प्रवासामध्ये आपले साथीदार तेवढेच महत्त्वाचे असतात. तुम्ही आमचे नेते आहात आणि म्हणून आज हे प्रकाशन आपण केलं त्याबद्दल मी आभार मानते. माध्यमांशी आपण संवाद साधण्याच्या आधी काही आमच्या अधिकाऱ्यांना अन्य काही आपण मार्गदर्शन जरूर करावं अशी माझी मनपूर्वक माध्यमांशी संवाद नाही, मी दोन शब्दांचे बोलणार आहे. पहिल्या प्रथम साहजिकच आहे, निलमताईंचं मी अभिनंदन करतो आणि हेही सर्वांना माहिती आहे ज्या वेळेला अगदी सभागृहामध्ये सुद्धा निलमताईंवरती मी बोललो होतो, तुम्ही जेव्हा रिटायर होत होत्या ह्याच्या आधीच्या टर्ममध्ये, हां एक मिनिट बाहेरचं होईल पण आवाज कमी करू, तर त्याही वेळा मी बोललो होतो की आता निलमताई शिवसैनिक होऊन शिवसेनेत येऊन किती वर्ष झाली मला नाही आठवत, पण त्याच्या आधी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की निलमताई ह्या काही शिवसेनेच्या विचाराच्या नव्हत्या, एक सामाजिक कार्यकर्ती, चळवळीतली कार्यकर्ती आणि मुळामध्ये एक चळवळी महिला अशी त्यांची ओळख होती. एके दिवशी मला निरोप आला की निलमताई गोरे यांना आपल्याला भेटायचं आहे. म्हटलं यांना भेटून काय करणार, कारण त्या तर आपल्या विचाराच्या नाही आहेत, भेटून काय करायचं तरी देखील बघू. भेटलो त्यांना, एक 2-2.5 तास त्याने मला भंडावून सोडलं वेगवेगळ्या प्रश्नांनी, पण मला नाही वाटत एकही प्रश्न असा होता निलमताई की ज्याचं मी उत्तर देऊ शकलो नव्हतो. आणि त्याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवशी निलमताईंचा फोन आला की काल तुमच्याशी मी चर्चा केली आणि मी शिवसेनेत यायचा निर्णय घेतलेला आहे, तुम्ही मला शिवसेनेत प्रवेश द्या. मला कारण मी विचार केला होता की ठीक आहे ताईंनी काल छळलेलं आहे आता ह्याच्या पुढे काय बघू पुढे काय करतील, पण दुसऱ्या दिवशी मला हा अनपेक्षित एक फोन होता की निलमताईंचा फोन आला आणि तेव्हापासून आजपर्यंत आणि साहजिकच पुढच्या काळातसुद्धा एकही काम ज्या महिला वर्गाचं असेल किंवा ह्या आता त्यांच्या अहवालामध्ये आहे आपणही कुठे गेले त्यांनी सांगितलं ना तुम्ही काय 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 प्रश्न धसाच लावले, ते एकही प्रश्न किंवा विषय निलमताईंनी त्यांच्यावर मी सोपवला आणि तो अर्धवट सोडला असा राहिलेला नाही आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांना बऱ्याचदा असं होतं की मी काही सांगण्याच्या आधीच निलमताईंचा फोन यायचा की अमुक अमुक ठिकाणी अशी घटना घडली आणि आता मी तिथूनच बोलते. म्हणजे अशी ही वृत्ती ही एखाद्या महिलेमध्ये क्वचित पाहायला मिळते, कारण मग मी महिला आहे मी काय करू मी कशी जाऊ काय नाही, दिवस रात्र मला नाही वाटत त्यांच्यासाठी काय त्या वेगळा काय त्याच्यात फरक पडत असेल. तशीच एक गोष्ट तुम्ही अजूनही मला आठवते यवतमाळमध्ये एकदा काहीतरी घडलं होतं आणि तुम्ही मला फोन केला तर म्हटलं तुम्ही आता कुठे, तर तो मी आता यवतमाळमध्येच आहे, इकडे कर्फ्यू आहे, एकही गाडी नाही, माझीच एकटीची गाडी चाललेली आहे. मग म्हटलं
जरा बघा कुठे काय दगडफेक होईल, काय कुठे फायरिंग बिरिंग काय नाही म्हणे, मी आलेले इकडे. नंतर आता तुम्ही जो उल्लेख केला तो अनेक जण विसरून गेले असतील, कोठेवाडी आणि काठोडा. आता त्यावेळेला आपल्याकडे काय होतं, एखादी घटना घडल्यानंतर तिचा प्रचंड बोभाटा होतो, पण कालांतराने आपण त्या विस्मृतीच्या गर्तेमध्ये जातात, परत काहीतरी असं घडतं व पुन्हा त्या चर्चेला उठ येतो. खरं म्हटलं तर आता सुद्धा जी गेल्या महिन्यात घटना घडली भंडाऱ्याची, आणखीन त्याच्यानंतर दोन तीन काही घटना घडल्या, अजूनही आपण आपला महाराष्ट्र ज्याला आपण शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणतो, नव्हे तो आहेच, तरीसुद्धा अशा या घटना घडत आहेत. पण शिवसेनेने एक प्रश्न तो उचलला, आपल्याला महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना राहणाऱ्यांना तो सुद्धा एक प्रश्न महत्त्वाचा असल्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी असं घडतं का मध्ये. आणि मग महिला अत्याचारांबद्दल बोलत असताना, विचार करत असताना, निदान त्याच्यात तरी जातपात धर्म येता का मध्ये. महिला महिला म्हणून, मग ती बिल्किस बानू असो किंवा भंडारीची ही कोणी असो, मी आता नाव घ्यायचं नाही म्हणून नाव घेत नाही, जसं निर्भयाच्या बाबतीत झालं होतं, दिल्लीच्या बाबतीत ती संपूर्ण देश हादरला होता, देश हादरला होता आणि देशाचे डोळे खाडकन उघडले होते. तसंच हे जे काय आता घडलेलं आहे भंडाऱ्यामध्ये असेल, आणखीन काय असेल, आपण त्या बाबतीत, आणि तुम्हाला कल्पना असेल निलम ताई, तुम्ही सभापतीपदी बसला होता आणि महिला दिनाच्या वेळेला मी बोललो होतो की सर्व पक्षांनी एकत्र येऊन एक काम केलं पाहिजे की माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तरी इकडे दया माया क्षमा नाही, दया माया क्षमा नाही. आणि मग महिलांच्या बाबतीत असं काही घडलं तर पक्ष भेद विसरून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. केवळ तुमचं सरकार आहे म्हणून आम्ही बोंबलतोय, आमचं सरकार आहे म्हणून तुम्ही बोंबलताय, हे बोंबलण्याला काय अर्थ नाही, हे कोरडेपण आहे, हे कोरडेपण आहे. खरं म्हणजे आत्ता सुद्धा सगळ्या महिला कार्यकर्त्या आणि त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ही घटना ही धसास लावायला पाहिजे की काय घडलं. नुसतं अत्याचार घडला मग त्यांना पकडलं नाही, अजून एक मला वाटतं मोकाट आहे. त्याच्यानंतर बाकी त्याला ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती म्हणावं तेवढा काही प्रकाश पडलेला नाही किंवा चर्चा झालेली नाही. हा एक महिलांच्या बाबतीतला भाग झाला. पण इतर सुद्धा तुम्ही सांगितलं की महिलांचं म्हणजे अत्याचारच व्हायला पाहिजे का, बाकीचं त्यांचं आयुष्य त्यांनी कसं जगवायचं. तर याच्यामध्ये मी आता सहज चालताना बघितलं की लहानपणी मुलीला तुम्ही म्हटलं की ज्या कॉमेंट्स होतात की तू दिसायला बरी नाहीस, तुझं तोंडच वाकडे, तू बोलतेच अशी, तर ह्या ज्या काही सर्वसामान्य गोष्टी आहेत की ज्या सहजतेने घडतात आणि त्याचा परिणाम मात्र फार गंभीर होतो. ज्या व्यक्तीबद्दल असतं बोलणारा सहजतेने बोलून जातो, पण ज्यांच्या बाबतीत बोललं जातं तो फार गंभीर असतो. तर हे सगळं एक आपल्यासमोर आणणं आणि आमचे जर का डोळे बंद झाले असतील तर ते उघडणं, हे काम निलंबताई तुम्ही करत आलेला आहात. आणि म्हणून मला खरंच एक तुमचं कौतुक वाटतं. अगदी काल परवाकडे सुद्धा तुम्ही सभागृहाची एक उंची, सभागृहात लोकांनी कसं वागायचं, मग तो मंत्री असो किंवा कोणी असो, तर सभागृहात आल्यानंतर त्यांनी शिस्तीत वागलं पाहिजे हे खडसावून सांगितलं, त्याच्याबद्दल मी तुम्हाला खास धन्यवाद देतो. आणि हे धन्यवाद केवळ तो कोण होता आणि तुम्ही त्याला खडसावलं म्हणून नाही, तर एकूणच ज्या पदावर तुम्ही बसलाय त्या पदाला न्याय देताना एकूण आपण कुठे आलेलो आहोत, ह्या सभागृहाचं पावित्र्य कसं राखलं गेलं पाहिजे, मग तो कोणी असो. अगदी उद्या मुख्यमंत्री जरी तसे वागले कोणताही, तरी त्यांना सुद्धा तेव्हा कान उघडण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे आणि ते केलं पाहिजे की नाही. हे सभागृह आहे, ह्या सभागृहाचा दर्जा तुम्हाला पाळावाच लागेल, ह्याची उंची तुम्हाला पाळावीच लागेल. बाकी काय असाल ते तुम्ही बोललात ते तुमच्या घरी, पण हे म्हणजे याला सुद्धा हाऊस म्हणतात सभागृह, पण सभागृह म्हटल्यानंतर ते तिकडे लोकांच्या सगळ्या भावना आणि लोकांचं एक ते एक आशास्थान आहे की इकडे माझ्या आयुष्याला काहीतरी दिशा मिळणारं काम इकडे होईल. विधान भवन जे आहे तिकडे मुख्यमंत्री असतात, लोकप्रतिनिधी असतात आणि शेवटी समाजाला दिशा, लोकांना दिशा हे देण्याचं काम ह्या पवित्र वास्तूमध्ये होत असतं. तिकडे वागताना मात्र सगळ्यांनी एका मर्यादेत वागलं पाहिजे आणि त्या मर्यादांचं भान करून देणं हे तुम्ही उत्तम रीतीने करताय. मी आत्तापर्यंत तुमचं जे काही काम झालं त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करतोच आणि भावी वाटचालीसाठी सोबत तर असणार सगळी शिवसेना तुमच्या सोबत आहे, पण शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मातोश्रीवरच्या कार्यक्रमामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. काही दिवसांपूर्वी विधान परिषदेमध्ये ज्यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि गुलाबराव पाटील यांच्यामध्ये काही शाब्दिक चकमक झाली, त्यावेळी नीलम गोऱ्हे यांनी ज्या प्रकारे गुलाबराव पाटील यांना समज दिली त्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलेलं आहे. आणि त्यासोबतच महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण याच्यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी बोट ठेवलेलं आहे.
उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंच्या कामाचं कौतुक केलेलं आहे. अधिवेशन सुरू असण्याच्या काळामध्ये ज्यावेळी विधान परिषदेमध्ये गुलाबराव पाटील आणि नीलम गोऱ्हे यांच्यामध्ये काही शाब्दिक वाद झाले, तेव्हा ज्या प्रकारे नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटील यांना समज दिली, विधान परिषदेच्या कामकाजाची आठवण करून दिली, त्या सगळ्याच प्रकाराचं त्या घटनेचं उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.